आज 8 मार्च आज जागतिक महिला दिन आणि या महिला दिनाच्या दिवशी जय महाराष्ट्र सुद्धा महिलांना सलाम करतोय. आजच्या महिला दिनाचं औचित्य साधत पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर आज राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यात राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे, पुण्याच्या नियोजित महापौर मुक्ता टिळक यांच्यासह प्रशासकीय क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. याचवेळी महिलांचे प्रश्न आणि सामाजिक समस्यांवर साधक बाधक चर्चाही करण्यात आली आहे. याच अनुषंगाने त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर यांनी. पूजा करायची आणि दुसरीकडे म्हैसाळसारख्या घटना समोर येताना हळहळ व्यक्त केली जाते. समाज या नेमक्या दांभिकतेमध्ये असताना आपण महिला दिन सुद्धा उत्साहात साजरा करतो आणि हाच महिला दिन आता वाडेश्वर कट्ट्यावर साजरा केला जातोय. पुण्यातील राजकीय आणि सामाजिक जीवनातील काम करणाऱ्या महिला या ठिकाणी आहेत आणि सुरुवातीला आपण सुप्रियातांकडे जाऊयात. ताई, एका दांभिकतेमध्ये समाज अडकलेला आहे. एकीकडे तिची पूजा करायची आणि दुसरीकडे म्हैसाळसारख्या घटना समोर आल्यावर हळहळसुद्धा व्यक्त करायची. कशा प्रकारे बघता तुम्ही या आजच्या परिस्थितीकडे? एक तर म्हैसाळची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आणि मला कौतुक आणि अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की जेव्हा असे विषय संसदेत येतात ते एकमताने आम्ही सगळे खासदार, मग कुठला पक्ष असू दे, पण सामाजिक परिवर्तनासाठी देशातले सगळे खासदार असतील, आमदार असतील, हे एका मताने हे सगळे विधेयक पास करतात आणि सामाजिक परिवर्तन हे बदल घडवायचं सगळ्यांचाच आमचा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही दिल्लीमध्ये कायदे करतच असतो सातत्याने, पण माझ्या लक्षात आलं आहे की शिक्षण आणि नुसते कायदे करून सामाजिक प्रश्न सुटत नाहीत. आपल्याला सगळ्यांना सातत्याने कोचिंग असेल किंवा ह्या गोष्टीची चर्चा आणि आपण जे आपली विचार करायची पद्धत जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत सामाजिक प्रश्न सुटणार नाही. तुम्ही बचत गटांच्या माध्यमातून खूप मोठं काम केलं, ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे हात बळकट होण्यामध्ये काहीशी का होण्यास मदत झाली. मात्र शहरीकरणामध्ये असताना तिथल्या महिला काहीशा मुख्य प्रवाहात आल्यात, मात्र ग्रामीण भागातील महिलांना तुम्ही अजूनही कुठे बघता, किती मोठ्या प्रमाणात काम होणं गरजेचं आहे की जो खऱ्या अर्थानं त्या दिवशीच आपण तो महिला दिन साजरा करू शकेल? मला वाटतं ग्रामीण भागातल्या महिला या आरक्षणामुळे खूपशा महिला ज्या कधीच स्वयंपाकघराच्या बाहेर, म्हणजे उंबरठा तर खूप मोठी गोष्ट झाली, पण स्वयंपाकघराच्या बाहेर पण पडल्या नव्हत्या, अशा असंख्य महिलांना आज पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच्यामुळे संधी मिळालेली आहे. त्यामुळे बदल होतच राहतात आणि ग्रामीण भागातल्या महिला खरं तर आमच्या शहरामध्ये काम करण्यापेक्षा 10 पटीने जास्त कष्ट करतात, कारण का त्या पाणी पण भरतात, स्वयंपाक पण करतात, दिवसभर उन्हातानात खुरपायला पण जातात. त्याच्यामुळे खरंच कर्तृत्ववान महिला कोण असेल तर ती ग्रामीण भागात खुरपायला जाणारी महिला असते, ती सगळ्यात जास्त कर्तृत्ववान असते. पण हे आपलं समाजपण बदलण्यासाठी काय नेमकं करायला हवं? तुम्ही राजकीय स्तरावरती तुमच्या कार्यकर्त्यांना आवाहन करत असतात, सामाजिक क्षेत्रातनं होतं, मात्र आतून जो बदल होणं अपेक्षित आहे तो अजून होताना दिसत नाही. तो बदल आपण, माझ्यातले बदल कितीही कायदे केले तरी बदलू शकत नाही, त्याला मला स्वतःला बदल केला पाहिजे. त्यामुळे सामाजिक गोष्टींसाठी आपण सारखं चर्चा केली पाहिजे, कोचिंग केले पाहिजेत, शाळांमध्ये चर्चा झाल्या पाहिजेत, कॉलेजेसमध्ये ह्याच्यावर डिबेट झाले पाहिजेत आणि आपण एक नवीन पिढी म्हणून जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत हे बदल होणार नाही. खरंच आपलं दुर्दैव आहे आणि मला कधीकधी वाटतं की आपला देश काही काही वेळा उलट्या दिशेने चालला आहे का, म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज होत आहेत, सुशिक्षित कपल असतं, त्यांना एकच मूल हवं असतं आणि तो मुलगाच हवा असतो. त्याच्यामुळे एक हे खरं ॲक्च्युली एक मला न उलगडणारं कोडं आहे. सगळ्यांना असं वाटतं की माझ्या मुलांनीच मला अग्नी द्यावा, त्याच्यासाठी आज मुली पण अग्नी देत आहेत, किंवा माझ्या फॅमिलीचं नाव पुढे जावं, अशा काही काही ज्या अतिशय क्षुल्लक माझ्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरच आपण त्या चौकटीत कुठेतरी अडकून पडलेलो. तर आणखीन एक म्हणजे महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे बघत असताना राजकीय आणि सामाजिक जीवनात लिंगभेद करून खरं तर चालणार नाही, कारण ती एक व्यक्ती म्हणून त्या क्षेत्रामध्ये आलेली असते, तरीसुद्धा महिलांचे प्रश्न हे महिला चांगल्या सोडू शकतात की पुरुष सोडू शकतात, तुमचं काय मत आहे? असं नाही, या देशामध्ये असंख्य पुरुष आहेत ज्यांनी महिलांचं जे सामाजिक परिवर्तन केलं या देशात ते पुरुषांनीच केलेलं आहे. महिलांनी कर्तृत्व दाखवलं, झगडल्या, लढल्या, पण पुरुषांनीही असंख्य पुरुषांनी, म्हणजे ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांनी आमच्या आयुष्यात बदल आणलेच ना. त्याच्यामुळे पुरुष असू दे किंवा महिला, ती प्रवृत्ती म्हणून सांगते जेंडर इक्वल सोसायटी, असे महिलांचे प्रश्न, म्हणजे खूप वेळा पार्लमेंटमध्ये आम्ही हसतोय जेव्हा एखादी शिक्षणाची चर्चा असते, कोणीतरी म्हणतं नाही नाही हे सब महिलांचे विषय, शिक्षण हा महिलांचा विषय कसा असू शकतो?
हा सगळ्यांचाच विषय आहे. किंवा आरोग्य पे चर्चा आज सब महिला बोलेंगी का पुरुषांना डॉक्टर लागत नाही का. त्यामुळे अशा या ज्या गोष्टी आहेत, मला वाटतं ही विचार करायची पद्धत आपण स्वतःपासून जेव्हा सुरू करू तेव्हाच तो बदल होऊ शकतो. आताही राज्याच्या राजकारणामध्ये महिलांचं नेतृत्व आणखीन मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी नेमकं काय तुम्ही कशाप्रकारे बघताय सगळ्या विषयाकडे? कारण दोन तीन नावं सोडली तर त्या पलीकडे महिलांचं नेतृत्व पुढे येताना दिसत नाही. काय नेमकं बदल अपेक्षित आहेत, कशाप्रकारे पुढे जायला हवं? मला वाटतं महिला विधेयक लोकसभेत आणि विधानसभेत जर 50% आरक्षणाचं आलं तर त्याच्यात खूप चांगला बदल झालेला तुम्हाला दिसेल. पण त्याच्यामध्ये सुद्धा पती नगरसेवक, पती जिल्हा परिषद असे अशा प्रकारचे आरोप सुद्धा होताना पाहिजे. मला ही गोष्ट पूर्णपणे मान्य आहे. मी स्वतः त्याचं आमच्या पक्षाच्या चर्चेत पण आणलेलं आहे की आपणच काहीतरी स्वतःला चौकट घालून घेतली पाहिजे की जी महिला संघटनेमध्ये मिनिमम 2-3-5 वर्ष जे काय सगळ्यांच्या तिलाच तिकीट, मग कुणाची बायको असेल तरी तिचं स्वागतच आहे, कुणाची सून असेल तरी स्वागत आहे, पण तिने संघटनेत काम केलं पाहिजे. आणि हा प्रश्न वारंवार बऱ्याच ठिकाणी येतो आणि मला वाटतं ह्याची जोपर्यंत आपण चर्चा करत नाही. आणि मला ह्यावेळीस इलेक्शनच्या रिझल्टमध्ये पण बघितलं, प्रस्थापितांची मुलं असेल, सून असेल, हे इलेक्शन हारलेले आहेत. त्याच्यामुळे हा एक समाजात पण बदल होतोय त्याचं पण नोंद आम्ही सगळे जे राजकारणी आहोत त्यांनी घेतली पाहिजे. शेवटचा प्रश्न, ती सध्या अस्तित्वाच्या शोधात आहे, तिला नेमकं तुम्ही काय आव्हान कराल? मला नाही वाटत ती कुठल्या शोधात आहे, असा गैरसमज बिलकुल नसावा. त्याच्यामुळे अनेक महिलांसमोर वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत, संघर्ष करायचा आहे त्यांना, समोर यायचं. संघर्ष सगळ्यांनाच असतो, तुम्हाला असतो, मला असतो, ताईंना असतो, कॅमेरामनला असतो. त्यामुळे संघर्ष, अन्याय हे सगळं फक्त महिलांवरच होतं असं जो एक कारण नसताना एक समज केला की महिला वीकच आहेत वगैरे, मला बेसिक ऑब्जेक्शन त्याचंच आहे. महिलांना तुम्ही संधी द्या, त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करायला जबाबदारी द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळे बिचाऱ्या महिला, मला वाटतं ते बिचारी शब्द आपण काढून टाकला. महिला सगळ्यांना, कुणालाही, माणूस असू दे, पाण्यात पडलं की माणूस पोहायला शिकतं. ज्या महिलांच्या नवरे शेतकरी आत्महत्या करतात ती रडते जरूर, पण शेवटी तीच पदर कसून कामाला लागते दुसऱ्या दिवशी आणि तिच्या मुलांना मोठं करते. त्याच्यामुळे महिला वीक आहेत हा जो गैरसमज समाजात आहे तो पहिला बंद झाला पाहिजे. नक्कीच मुक्ताताई आपल्या सोबत आहेत, ज्यांच्या महापौर पदावर 15 तारखेला शिक्कामोर्तब होईल. सुरुवातीला तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही अशा उमेदवार आहात की ज्या पुण्यामध्ये ज्यांना सर्वाधिक मतं पडली. काय नेमकं ह्याचं गमक होतं, लोकांचा संपर्क हा तर विषय आहेच, मात्र एक महिला म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? सर्वात प्रथम सर्व महिलांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि माझ्या मतदारांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी पात्र ठरले आणि यामुळेच माझ्या मतदारांनी मला निवडून दिलं. अनेक गेली 15 वर्ष मी काम करते आहे आणि माझ्या कामाची पावतीच ही मला लोकांनी दिली असं मला वाटतं. काय नेमका पुण्याच्या दृष्टीने अजेंडा राहील? महिलांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. एक लिंगभेद न करता सुद्धा तुमच्याकडनं अपेक्षा असतील महिलांच्या की पुण्यातले बहुतेक प्रश्न जे आहेत, म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचे असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचा सार्वजनिक स्वच्छतागृहांचा असेल, तो सुद्धा प्रश्न कशाप्रकारे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न असतो? मला वाटतं की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे वगैरे आपण सगळं म्हणतो. आज IT क्षेत्रात महिला काम करत आहेत, त्यामुळे महिलांची सुरक्षा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आणि माझ्याबरोबर आत्ता इथे पोलीस अधिकारीसुद्धा आहेत, त्याही या विषयाचा नक्की अभ्यास करत असतील, परंतु महिला सुरक्षेवरती माझा भर असणार आहे. क्रांती पवार आहेत आपल्यासोबत पोलीस निरीक्षक. काय नेमकं आज वाटतं तुम्ही या सगळ्या पदावर काम करत असताना एक महिला म्हणून तुमचं आजच्या परिस्थितीबद्दल काय कमेंट आहे? पहिले महिला म्हणून, महिला दिनाच्या निमित्ताने मी सगळ्या महिलांना प्रथम शुभेच्छा देते. आणि महिला म्हणून नक्कीच मला अभिमान आहे की मी आज एक मोठ्या पदावरती आहे. आणि सगळ्यांना एक कळकणीची विनंती आहे की आपण महिला कुठे मागे राहायचं नाही आहे. आणि ज्या आणि सगळ्या पुरुषांनासुद्धा माझा आजचा असा मेसेज आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या ज्या कोणी महिला आहेत त्यांचा नक्की आदर करा. आणि त्या ज्या समाजामध्ये स्त्रीचा उद्धार होतो, सन्मान होतो, तो समाज नक्कीच तो मागे राहत नाही, त्याचा उद्धार होतो. एक प्रश्न असा आहे की आत्ता आपला समाज जो आहे तो दांभिकतेमध्ये अडकलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकीकडे देवी म्हणून पूजा करायची आणि दुसरीकडे म्हैसाळसारख्या घटना घडल्या तर हळहळसुद्धा व्यक्त करायची घटना घडल्यानंतर. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सामाजिक दांभिकतेचे काय अनुभव समाजामध्ये येतात? समाजामध्ये ह्या काही म्हणजे चांगलं आणि वाईट हे घडतच असतं,
आपण त्याच्यासाठी आपण म्हणजे जे जे काही कायदे आहेत त्याचासुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा बदल होणं मलाही वाटतं की त्याच्यामध्ये चांगले बदल होणं आवश्यक आहे. समाजाची मानसिकता आहे ती बदलली तर महिलांना समान वागणूक मिळणार आहे. महिला मुख्य प्रभात आत्ताही आलेल्या आहेत, मात्र ज्या पद्धतीनं त्यांना प्रतिनिधित्व पाहिजे अजूनही ते मिळताना दिसत नाही आहे. मग समाज बदलला, समाजाची मानसिकता बदलली तर हे शक्य आहे. हो नक्कीच, म्हणजे मला असं वाटतं की स्त्रियांनी नक्कीच एकत्र यायला पाहिजे यासाठी आणि शासनाने सुद्धा त्याच्यावरती निर्णय घेतलेले आहेत की 30% सगळीकडे कंपल्सरी केलेलं आहे. पण अजूनही सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतःला कमी समजू नका. अनेक महिला आहेत, मुली आहेत ज्यांना प्रशासकीय सेवेत यायचं, ज्यांना पोलीस सेवेमध्ये यायचं आहे, अशा तुम्ही महिलांना काय नेमकं आव्हान कराल? मी जेव्हा पोलीस खात्यामध्ये भरती झाले त्यावेळेस आम्हालाही मलाही माहिती नव्हतं की MPSC थ्रू पोलीस खात्यामध्ये येता येतं. आता मीडिया आणि बरंच काही माध्यमं आहेत की तुम्हाला इंटरनेट आहे की त्या माध्यमातून तुम्हाला क्लासेस किंवा सगळी माहिती खूप इझिली प्राप्त होते, तर त्याचा तुम्ही चांगला उपयोग करून घ्या. ही सगळी आजची पिढी आहे जी महिलांचं प्रतिनिधित्व करते, मात्र समाज म्हणून आपल्यामध्ये जे काही मानसिक बदल होणं अपेक्षित होते ते होताना दिसत नाही आहे. एकीकडे आपण देवी म्हणून तिची पूजा करतो आणि दुसरीकडे महिषासारख्या घटना घडल्यानंतर केवळ हळहळ व्यक्त करतो, तिसरीकडे महिला दिनसुद्धा उत्साह साजरा करतो. त्यामुळं समाज मन नेमकं कधी बदलतं आहे यावर सगळं महिलांचं अस्तित्व आणि महिलांना आपण कशाप्रकारे स्वीकारतो आहे, त्यांचं अस्तित्व कशाप्रकारे स्वीकारतो आहे हे सगळं अवलंबून असेल. ब्युरो जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीचं अमोल कवीटकर, जय महाराष्ट्र, पुणे.